हाँ, तर फुले फुले आंबेडकर विचारांच्या कामगार संघटनांना राजकीय पक्ष उभा करता आला नाही. राजकीय पक्ष का उभा करता आलेला नाही हे आजपर्यंतच्या फुले शाहू आंबेडकरांच्या ज्या विचारधारेची लोक आहेत त्यांना करता आलेला नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर आता सध्याचं जे राजकारण आहे या सगळ्यांचा, राजकारण आणि समाजकारण या सगळ्यांचा, आता सगळ्यांना अशी माहिती झालेली आहे की ते कुठल्या अंगानं आणि कुठल्या दिशेनं जात आहे हे आपल्याला समजलेलं आहे. तर पण एवढं सगळं प्रबोधनाचं कार्य कित्येक वर्षापासून, म्हणजे मागील 150 वर्षापासून तरी प्रबोधनाचं कार्य सुरू झाले असताना सुद्धा आपल्याकडे राजकीय चेतना नाही असं म्हणता येणार नाही. प्रबोधन हे सामाजिक झालेलं आहे, राजकीय झालेलं आहे, तरीही परंतु वर्तमान अवस्थेमध्ये त्यात काय त्रुटी आहे किंवा लोकांना काय त्यातलं म्हणजे चुकीचं वाटते का किंवा काय अशा पद्धतीनं वाटचाल वाटते की ज्यांनी लोकशाही मार्गानं वाटचाल करणाऱ्या लोकांना राजकारणात प्रवेश नाकारल्यासारखं झालेला आहे. यामागचं कारण आपल्याला जे वारसा मिळालेला आहे फुलेंपासून तो वारसा सुरू झालेला आहे आणि आंबेडकरांनी त्यात भरपूर भर घातलेली आहे. असं असताना सुद्धा, लोकांचं प्रबोधन असताना सुद्धा आपण काय विचार करतो की काय होत नाही, असं का होत नाही की राजकीय नेतृत्वही टिकत नाही, राजकीय नेतृत्व विस्तृत प्रमाणात निर्माण होत नाही आणि आपल्याला पाहिजे तो राजकीय मुद्दा आपल्या व्यवहारात येत नाही. यामागचं आपण थोडसा जरा मागे जाऊन, म्हणजे फार मागे नव्हे, फुलेंच्या काळापासून तरी आपण थोडक्यात जे नेतृत्व आहे समाजाचं ते कशा पद्धतीनं होत आलं एक थोडक्यात मी नोंदी सांगतो. तर भारतातील कामगार आंदोलनाचे जनक राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे हे महात्मा फुलेंचे सहकारी होते. त्यांनी पहिली कामगार शक्ती उभी केली. या आधुनिक युगामध्ये पहिली कामगार शक्ती लोखंडेने उभी केली ही आपल्याला माहित आहे. आणि कामगार चळवळी ज्या झाल्या त्या कशा कशा कुठल्या कुठल्या पक्षांच्या झाल्या हे जर आपण विचार केला तर 1920 मध्ये मार्क्सवादी, समाजवादी आणि गांधीवादी विचारांनी एकत्र येऊन इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस ची स्थापना केली. ही काँग्रेस पक्षाने प्रामुख्यानं त्यात भाग घेतला होता, परंतु मार्क्सवादी समाजवादीही त्यात सामील होते असं म्हणायला हरकत नाही 1920 मध्ये. त्यानंतर काँग्रेसने स्वतंत्र इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस स्थापन केली 1947 मध्ये. तर हा जो पिरियड आहे 27 वर्षाचा हा बराच मोठा पिरियड आहे, तरी पण ट्रेड युनियनचे कामगार विषयकचे कायदे आणि भरपूर निर्माण झालेले असताना सुद्धा पाहिजे त्या गतीनं युनियन म्हणजे संघटना म्हणजे चांगल्या रीतीनं वेग घेऊ शकलेल्या नाही. त्यानंतर 1948 मध्ये समाजवाद्यांनी हिंद मजदूर संघाची स्थापना केली. समाजवादी पक्ष ही त्यावेळेपासूनचा आपल्या राजकारणामध्ये ठामपणे उभा दिसतो आणि त्यानंतर जनसंघाने भारतीय मजदूर संघ स्थापन केला. इतक्या साऱ्या संघ मजदूर संघ कामगार युनियन स्थापन झालेल्या होत्या आणि त्या काळात जे काही अवेअरनेस, आता 1947-48 पर्यंत बरेच अवेअरनेस झालेलं होतं. स्वातंत्र्य ही जवळपास 47 मध्ये मिळाल्यानंतरही काही गोष्टी घडलेल्या होत्या आणि अशा अवस्थेतही कामगार युनियन मात्र पाहिजे त्या पद्धतीनं वाटचाल करीत नव्हती हे बाबासाहेबांनी खास करून नमूद केलेलं आहे. राजकीय पक्षाच्या संदर्भात बाबासाहेब म्हणतात, या साऱ्या पक्षांनी भारतीय कामगार चळवळीचा सर्वनाश केला. असं का म्हटलं त्यांनी? कारण ह्या संघटना ज्या पद्धतीनं कार्यरत होत्या त्या संघटनांची जी पद्धती होती ती भारतीय पारंपरिक पद्धतीने चालत आलेली होती. भारतीय पारंपरिक पद्धती म्हणजे जाती प्रथा, जातीचं प्राबल्य. समाजात जर जातीचं प्राबल्य आहे तर युनियनमध्ये जातीचं प्राबल्य आलं, म्हणून ह्या संघटना
सर्वांना घेऊन काम करणाऱ्या जरी दिसत असल्या तरी सर्वांना घेऊन काम करीत नव्हत्या. म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं की बा ह्या सगळ्या युनियननी ह्या सगळ्या संघटनांनी आपल्या कामगार चळवळीचा सत्यानाश केला. आणि म्हणून त्यानंतर जी काही वाटचाल बाबासाहेबांच्या अनुषंगाने झाली आणि अन्य कामगारांच्या अनुषंगाने झाली त्याचाही जर आपण थोडा थोडक्यात जर आढावा घेतला तर बाबासाहेबांचं योगदान काय होतं कामगार चळवळीमध्ये हे आपल्याला प्रथमतः सांगावं लागेल, तरच ते आपण निष्कर्षापर्यंत जाऊ की दोष कोणाचा हे त्या क्रमवार याच्यातूनच जावं लागेल. आणि म्हणून मी प्रथम हे सांगतो की बाबासाहेबांचं योगदान चळवळीच्या संबंधात काय होतं. कारण फुल्यांची चळवळ ही त्या 1890 पर्यंतच ही संपुष्टात आली. त्यानंतरची जे काही होते ते नंतरचे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये विलीन झाले आणि नंतर मग असं काही खास नेतृत्व राहिले नाही फुलेंच्या काळातलं. परंतु बाबासाहेबांनी मात्र लोकांचं नेतृत्व करणं, कामगारांचं नेतृत्व करणं, समाजाचं नेतृत्व करणं हे अगदी सुरू झालेलं होतं. 27 मध्येच महाडचा संग्राम त्यांनी केला आणि 1926 मध्ये आंबेडकरांना मुंबई प्रांतिक विधान परिषदेवर नेमणूक झाली. त्यांच्या त्या कामाचं मूल्यांकन आपण करतो आणि आपणच करतो असं नव्हे, ब्रिटिश सरकारने सुद्धा केलं. आणि ब्रिटिश सरकारच्या अशा लक्षात आलं की बाबासाहेब हे कामगार चळवळीसाठी अत्यंत उपयुक्त व्यक्ती आहेत आणि म्हणून त्यांनी कामगार चळवळीच्या संदर्भात मुंबई प्रांतिक विधान परिषदेवर त्यांची नेमणूक केली. त्यांनी त्या काळात बहिष्कृत वर्गाचे प्रतिनिधित्व करीत होते.